नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी प्रभागातील सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने शुभेच्छा देखील दिल्या. तसेच वडाळगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे रंगकाम नगरसेवक निधीतून केल्याबद्दल वडाळा गावातील प्रवीण भाऊ जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडो यांचा सत्कार केला. आपले वैयक्तिक आयुष्य विसरून नागरिकांच्या आरोग्यासाठी आपला संपूर्ण वेळ काम करणे, त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी प्रणित स्त्री प्रतिष्ठान यांच्या वतीने नाशिक महापालिकेतील बिटको वडाळा हॉस्पिटल मध्ये कोविड काळात मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य सेविका शबाना अत्तार, प्रियंका साळवे, प्रियंका सोनवणे, अश्विनी भुजबळ, शुभांगी भालेराव, श्रुती भालेराव, वृषाली साळवे, अक्षदा पगारे, मनोरमा सोपे, मोनिका साळुंके, आशा पिल्ले, रुपाली चोपडे, परवीन शहा या सर्व भगिनींनी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधली आणि त्यांचे औक्षण देखील केले. यावेळी सदर महिलांना नाशिक महानगरपालिकेमध्ये आरोग्य सेविका म्हणून कायम काम करणे कामी प्रयत्न करणार असल्याचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी सांगितले. याच कामावर परत कायम करण्यात यावं अशी त्यांनी माझ्याकडे विनंती केली आणि त्या विनंतीचा मान राखून आज रोजी त्यांनी राखी बांधण्याचं मला सांगितलं. तर मी आज त्यांनी मला या रक्षाबंधन निमित्त त्यांनी राखीसुद्धा बांधली आणि मी त्यांना या रक्षाबंधनाला उत्तर देताना एवढं हमी देतो का ज्याप्रमाणे आपण आपल्या जीवाची पर्वा न करता आपण या कोविड काळात काम केलं त्याच पद्धतीने मी सुद्धा तुम्हाला एक शब्द देतो का पुढे तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेमध्ये आरोग्य सेविका म्हणून कायम करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी मी बांधील राहील. तुमच्यासाठी आपण आयुक्त साहेबांनाही भेटू आणि निश्चितच मी पुरेपूर असे प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे मी प्रवीण भाऊंचे आभार मानतो का प्रवीण भाऊंनी खऱ्या अर्थाने वडाळा गावामध्ये एक जागरूक नागरिकांची काय भूमिका असते त्यांनी त्यांच्या पद्धतीने वेळोवेळी वडाळा गावातील समस्यांबद्दल बाबत माझ्याकडे पाठपुरावा केला आणि आपण त्या तेथील भुयारी गटार असतील, काँक्रिटीकरण असेल, पाण्याची समस्या असतील, लाईटची समस्या असेल, सर्वांचं निपटारा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. निश्चितच आज मला खूप आनंद होतो आहे या माझ्या भगिनींनी आज रक्षाबंधनाच्या दिवशी मला औक्षण केलं, मला आशीर्वाद दिले. मी मनापासून त्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. यावेळी स्त्री प्रतिष्ठानचे जयवंत टक्के, प्रवीण भाऊ जाधव, आशिष दाभोलकर, मनीष पाटील, परेश पाटील, प्रशांत पाटील, किरण पाटील, योगेश रवगडे, भरत शिरसाट, गोपाळ आव्हाड, सतीश यादव, गणेश रत्नपारखी, राम बडोदे, सुजित मोरे, उदय बडोदे, अजय बडोदे, अमोल बडोदे, विशाल बडोदे आदी उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी हेमंत काळमेक, नाशिक.